नमस्कार। डिजिटल ऍग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये पुढील 48 ते 72 तास अतिशय मुसळधार पावसाचे राहणार अशी संभाव्यता, अशी शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। तर तोच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये आता सविस्तरपणे बघणार आहे की नेमका कोणत्या भागांमध्ये पावसाचा प्रभाव हा अधिकतर असेल, अतिशय मुसळधार असेल, कोणत्या भागांमध्ये पाऊस जो आहे मध्यम स्वरूपाचा असेल, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्टपर्यंत अतिशय मुसळधार पावसाची शक्यता असण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। या तारखांमध्ये राज्यामध्ये अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। 10 व 11 ऑगस्ट रोजी काही क्वचित भागांमध्येच ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल, मात्र 12 व 13 ऑगस्टला आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय होताना दिसून येणार आहे। यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह मोठ्या मुसळधार पावसाची शक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल व अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचीसुद्धा शक्यता, संभाव्यता व्यक्त केली जात आहे। यामध्ये जो सर्वाधिक पावसाचा जोर असणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाड्याचा क्वचित काही भाग, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकण या भागांमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती 12 ऑगस्ट व 13 ऑगस्ट या तारखेदरम्यान वर्तवण्यात येत आहे। या तारखांमध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता मध्य महाराष्ट्र व कोकणामध्ये अतिशय जास्त असणार आहे, अतिवृष्टीसारखा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। यामध्ये जर एकेका भागाचा आपण विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे 10 ऑगस्ट 11 ऑगस्ट रोजी पावसाची सक्रियता आपल्याला जास्त प्रमाणात कुठंच दिसून येणार नाही, क्वचित काहीशा भागांमध्ये रिमझिम पाऊस सक्रिय दिसेल, उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला अनेक भागांमध्ये दिसून येणार आहे, मात्र पावसाची सक्रियता ही जास्त नसेल। आणि ते 13 ऑगस्ट रोजी 12 ऑगस्ट रोजी वातावरणामध्ये बदल होऊन अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला 12 ऑगस्ट व 13 ऑगस्ट रोजी बघायला मिळेल। त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला बुलढाणा वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगोजाम, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदूर हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील आपल्याला 10 ऑगस्ट व 11 ऑगस्ट रोजी वातावरण स्वच्छ बघायला मिळेल, पावसाची सक्रियता कुठंच व्यक्त केली जात नाही आहे। यामध्ये उन्हाचा कडक प्रभाव आपल्याला बघायला मिळेल 2 दिवस आणि तापमानामध्ये वाढ झालेली असेल, गरमीमध्ये सुद्धा वाढ झालेली असेल, मात्र 12 ऑगस्टच्या सायंकाळी वातावरणामध्ये बदल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होताना आपल्याला जे आहे पश्चिम विदर्भात बघायला मिळेल। त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील येत्या 24 तासांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे। पावसाचा जो जोर आहे तो अधिकतर असेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात सक्रिय राहील। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये 10 ऑगस्ट व 11 ऑगस्ट रोजी कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल, पावसाची सक्रियता क्वचित काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस सक्रिय दिसून येईल, मात्र 13 ऑगस्ट रोजी अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। मध्य महाराष्ट्राचा विचार करता सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण हे 10 ऑगस्ट 11 ऑगस्ट रोजी सक्रिय असणार आहे। अनेक भागांमध्ये या तारखांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसून येईल, मात्र 13 ऑगस्ट रोजी पावसाचा मोठा वर्षाव जो आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येणार आहे। कमी दाबाचा पट्टा जो आहे तो गडद होण्याची शक्यता 12 व 13 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रावर वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे कोकणाचा। कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसून येईल। यामध्ये 11 ऑगस्ट व 12 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पावसाचा जोर हा अधिकतर असेल, पावसाचं जे स्वरूप आहे ते वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळेल। पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे व नगरचा जो भाग आहे
या भागांमध्ये येत्या 48 तासांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळेल. 11 ऑगस्ट रोजी आपल्याला रिमझिम पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर भागात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला 12 व 13 ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी जाणवणार आहे. त्यानंतर भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जे आहे आपल्याला आजच्या तारखे म्हणजे की 10 ऑगस्ट 11 ऑगस्ट रोजी पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल. आणि तेच 12 ऑगस्ट 13 ऑगस्टला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो त्र्यंबकेश्वर परिसरात बरसताना आपल्याला दिसून येईल. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची सुद्धा शक्यता या कालावधीत वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह व हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये आपल्याला कडक उन्हाचा प्रभाव जो आहे तो 10 ऑगस्ट 11 ऑगस्ट रोजी बघायला मिळेल. 12 ऑगस्ट रोजी वातावरणामध्ये रात्रीच वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. तसेच 13 ऑगस्ट रोजी हा देखील हा पाऊस आपल्याला या भागामध्ये सक्रिय असताना दिसून येईल. असं अशा प्रकारे जे आहे पुढील 48 ते 72 तास राज्यामध्ये पावसाची सक्रियता व्यक्त केली जात आहे. पुढील 72 तासांचा आपण या ठिकाणी सविस्तर अंदाज बघितलेला आहे. यामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचे मोठ्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळते. वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतोय. तर हीच होती आपली पावसाची अपडेट, राज्यातील पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.